राज्यात फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या भाजपला सोलापुरात धक्का बसला असून पाच माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राज्यात एकीकडे फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असणाऱ्या भाजपला सोलापुरात धक्का बसलाय. भाजपचे पाच माजी नगरसेवक आणि व्यापारी आघाडीचे अध्यक्ष यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे दिलाय. यामध्ये माजी नगरसेवक सुरेश पाटील, नागेश वल्याळ, जुगुन आंबेवाले, संतोष भोसले, राजश्री चव्हाण आणि भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष जयंत होले पाटील यांचा समावेश असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोलापुरात आले असता त्यांनी नागेश वल्याळ यांच्या घरी आवर्जून भेट देऊन बी आर एसमध्ये येण्याची विनंती केली होती. तसंच यावेळी सुरेश पाटील आणि संतोष भोसले यांनी देखील के सी आर यांची भेट घेतली होती. सोलापूर शहर भाजपमधील मालकशाही आणि गटबाजीला कंटाळून भाजपच्या पाच माजी नगरसेवकांनी राजीनामा दिला असून लवकरच ते बी आर एस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्या भाजपला सोलापुरात मात्र धक्का बसला असून दिग्गज नगरसेवक पक्ष सोडत असल्यानं भाजपला याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत बसणार आहे. दरम्यान याबाबत बोलताना माजी नगरसेवक नागेश वल्याळ म्हणाले की स्थानिक नेतृत्वाच्या हुकुमशाही आणि घराणेशाहीला कंटाळून पक्ष सोडण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. मी म्हणजे राजीनामा दिला, विक्रमजी मला विनंती केली की असं करू नका, पण त्यांनाही माहिती आहे आणि बाकीच्या भारतीय जनता पार्टी किंवा सोलापूरच्या शहरातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणजे गेल्या 12 वर्षापासून माझ्यावर जो अन्याय झालाय, म्हणजे 12 वर्षापासून मी साधा नगरसेवक म्हणून राहिलो. कदाचित वल्याळ साहेबांचा मुलगा म्हणून हे अन्याय मला सहन करावा लागला असेल, तेवढाच गोष्ट असेल, दुसरं काय कारण नसेल. आणि या सगळ्या गोष्टीला घराणेशाहीला आणि या गोष्टीला कंटाळलं. घराणेशाही म्हणलं तर कदाचित काही लोकांना असं वाटत असेल मी त्या घराण्यातून आहे, पण मी वल्याळ साहेब गेल्यानंतर किंवा वल्याळ साहेब असताना 1 वर्षापूर्वी राजकारणात एंट्री केली आणि माझ्या कर्तृत्वावर मी एवढं दिवस हे केलं, काम केलं, त्यामुळं मला घराणेशाही लागू होत नाही. पण ज्या घराणेशाहीमध्ये काम करायचं किंवा ज्या 20 वर्षापासून ज्या तेलुगू समाजाला न्याय मिळालं नव्हतं आणि तेलुगू समाजावर ज्या पद्धतीनं टीकाटिप्पणी करायची त्याची ज्या सवय लागली आहे नेत्यांना, स्थानिक नेत्यांना, त्याला कंटाळून मी दिली.